आता आमच्या जुन्या मित्राचं आपण सगळ्या जणांनी ऐकलं. पहिलं तर ह्याच्या तब्येतीची काळजी आहे म्हणून मी इथे आलेलो आहे. ह्याचा आणि राणे कुटुंबाचं तसे जुने संबंध आहेत. काही वर्षा अगोदर एका केसमध्ये अडकलेला जेव्हा आमच्या माझ्या मोठ्या बंधूंनी निलेश राणेजींनी यांना त्या केसमध्ये आम्ही मदत केलेली आणि याला सुखरूप बाहेर तेव्हा काढलेलं. माझ्या एवढंच माझ्या मित्राला म्हणणं आहे की जसं आपल्या सगळ्यांना याच्या तब्येतीची काळजी आहे तसे मला आम्हालाही याची तब्येतीची काळजी आहे. आणि आम्ही सगळेजण आता गिरीश महाजन साहेबांसारखा एक जबाबदार मंत्री इथे स्वतः आलेला आहे. आमचे मंगेश चव्हाण पण इथे आहेत. मला एवढंच या निमित्ताने विनंती करायची आहे. शेवटी समाज म्हणून आपल्याला काहीतरी पदरात पाडून घ्यायचं या भूमिकेने आपण सगळेजण असलो पाहिजे. छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्याचा इतिहास लिहिला तेव्हा युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती लावलेली आहे. म्हणून शक्ती कुठे लावायची आणि युक्ती कुठे वापरायची ही समाज म्हणून आपल्या सगळ्या जणांना समजलं पाहिजे अशा भूमिकेचा मी तरी आहे. आणि आता जसं आमचे महाजन साहेब इथे सांगतायत त्यांनी जे सांगितलं की बाबा मराठवाड्यासाठी तुम्ही 2 दिवसात जीआर काढा. आता जीआर काढणं हे एवढं सोपं असतं आणि काढल्यानंतर कोण कोर्टात गेलं तर परत तो जीआर पुढे काय कामाला येणार नाही आपल्या. पण माझी आमची एवढी त्याला विनंती होती शांत पद्धतीने आपण सगळेजण एक कुटुंब म्हणून इथे बसलेलो आहे. शेवटी आपल्याला ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढणं हाच आपल्या सगळ्यांचा हेतू असला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर हा एकटा विचारा इथे बसलेला आहे 8-9 दिवस काहीच खाल्लं नाहीये पाणीही पिकायला नाहीये ह्याचंही मागे कुटुंब आहे याची चिंता आम्हाला सगळ्यांना आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की थोडा वेळ द्या. आता म्हणजे आम्ही काय वर्ष 1.5 वर्ष ठीक आहे अगोदर काम झालं नाही तुम्हालाही माहिती आहे की गेली 2 वर्ष हे सरकार स्थिर होण्यामध्येच गेलं आणि आता हे सरकार स्थिर आहे. तुम्हाला काही हाताला आलं तर असा तू काय हात तोडायचं जोड मला तुझ्यावर अधिकार मी काही बोलू शकतो असा आहे. म्हणून मुद्दा माझा एवढाच आहे की थोडा जरा वेळ आता महाजन साहेबांचं म्हणणं आहे की 30 दिवसाचा वेळ आम्हाला द्या आणि या 30 दिवसामध्ये नाही झालं तर परत आपल्याला मार्ग मोकळा आहे उपोषणाचा. आम्ही काय नाही बोलणार नाही. मी बोलताना माझ्या काय आम्ही दोघांची चर्चा झाली ते सांगण्यात जे काय आहे ते मला सांगितलं म्हणून मला हातात माहित घेतला. हा ताई ताई काय कुठलं सरकार मला माहिती आहे ताई त्यासाठी ज्यासाठी सरकार नाही उगाच मुद्दा म्हणून ताई मला माहिती आहे तुम्ही बोलते मला कळतंय. चर्चा चालू जी आमची चर्चा झाली तेवढी आम्ही ठरवलं की आपल्या सगळ्यांशी बोलायचं तुझं काय म्हणणं आहे काही आम्हाला कळत आहे. फक्त आता जरा माझा मुद्दा एवढा आहे की काही चर्चा आता इथपर्यंत आलेली आहे काही एक मिनिट जाऊ आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा. माझं म्हणणं आहे की ती चर्चा इथपर्यंत आलेली आहे. आता यावर काय ठरवायचं आता महाजन साहेब आहेत आणि ते फडणवीस साहेबांच्या संपर्कात आहेत आमच्या सीएम साहेबांच्या संपर्कात आहेत. आणि एक तुम्हाला विश्वास मिळेल या अधिकाऱ्यांनी माझ्या माता भगिनींवर इथे चुकीच्या पद्धतीने इथे हल्ला केला मी सरकारचा भाग असलो तरी तुम्हाला सांगतो त्याला काय आम्ही सोडणार नाही. त्यांना शासन द्यायचं आम्ही निश्चित पद्धतीने देऊ त्याला तुम्हाला मागायची पण गरज वाटणार नाही. कारण का त्या आमच्या समाजाच्या माता भगिनी आहेत. काय शासन काय शिक्षा द्यायचे आम्ही करू त्याच्यावर तुम्ही ते तुम्ही बघत राहायचं. ते काय आम्हाला इथे सांगून तुमच्या टाळ्या मिळवायच्या नाहीये. आणि ज्या ज्या आमच्या मुलांवर ज्या चुकीच्या केसेस टाकलेल्या आहेत ना महाजन साहेब आहेत फार जबाबदार मंत्री आहेत त्यांच्या समोर मी सांगतो ज्यांच्यावर चुकीच्या केसेस टाकल्या असतील ते एक पण केस माझ्या मुलाच्या अंगावर राहणार नाही एवढा जबाबदारी सांगतो. फक्त आमचा विश्वास ठेवा हे आंदोलन फार तुम्ही मेहनतीने यांनी इथपर्यंत आणलेलं आहे. फक्त काहीतरी चांगला काहीतरी
आपल्या समाजाच्या पदरात पडलं पाहिजे, मुलांचं भविष्य घडलं पाहिजे या दृष्टिकोनातून इथपर्यंत आपण आलेलो आहे. तर पुढचं मार्गदर्शनाला माहिती आमचे माझे साहेब 3 दिवसापूर्वी म्हणजे घटना घडण्याच्या पूर्वीच आपण चर्चा केली होती. मंगेश चव्हाण बोलले होते आपल्या सहकाऱ्यांशी, आपल्याशी आम्ही चर्चा केली होती आणि मी म्हटलं होतं की मी सकाळी 9-10 वाजेपर्यंत तिथे संभाजीनगरला येतो, तिथून आता बरोबर मी आपल्याकडे येतो आणि आपल्याशी चर्चा करून आपण हा मार्ग यातून काढू आणि हा मार्ग सुटेल. पण आम्हाला अशी माहिती मिळाली की रात्रीच आपण ऍडमिट होणार आहात, हा प्रश्न सुटतोय म्हणून आपण नाही आलं तरी चालेल असं प्रशासनाकडून, म्हणजे प्रशासनामध्ये आणि आमच्यामध्ये मोठं मिसकम्युनिकेशन झालं. नाहीतर मी तयार आहे, मी मला सांगून झालो होतो म्हणतो की आता पहिले गेलो नंतर आपण इथे येऊ चर्चा करू आणि चांगला मार्ग यातून काढू. पण दुर्दैवाने ते होऊ शकणार नाही, आम्हाला तर काही गरज नाही. 12-12:30 रात्री ते ऍडमिट होत आहेत, त्यांना आम्ही सलाइन लावू आणि नंतर आपण ते सुटेल. आणि सकाळी रात्री मला वाटतं ते आल्यानंतर आपल्याकडे आपण इथून गेला नाही, सगळे लोकांनी विरोध केला, गावकऱ्यांनी विरोध केला, आमच्या काही माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या होत्या आणि नंतर सकाळी मग मोठा फोर्स मला वाटतं घेऊन पोलीस या ठिकाणी आल्या, आम्ही चौकशी केली आणि त्यातून मग जो नको तो प्रसंग त्या ठिकाणी घडला. म्हणजे कुठे तरी निंदा करावी तेवढी कमीच आहे, कारण आम्ही जे सगळे बघतोय सगळ्या टीव्ही वगैरे की ज्या पद्धतीचा मनुष्य लाठी हल्ला या ठिकाणी झाला ती करण्याची गरजच होती. नाही येत तर सोडून द्यायचं होतं, ठीक आहे बाबा नका येऊ, बघितलं असतं मी, सरकारनं बघितलं असतं, आम्ही बोललो असतो. पण जे झालंय ते अतिशय चुकीचं झालेलं आहे आणि आमदार साहेबांनी सांगितलं पण राणे साहेबांनी त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे आणि ती मिळेल. आज जरी त्यांना आपण टेम्परेचरची बदली केली, नवीन एसपी झाले, नवीन अधिकारी आले, तरी पण ते त्यातून सुटणार नाही. कारण इतका माणूस लाठी हल्ला त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे की जवळ 125 आमच्या इथले गावकरी, आमच्या भगिनी, मुलं त्या ठिकाणी जेंजोड आहेत, फ्रॅक्चर आहेत. त्यामुळे तो विषय आपला जो आहे तो तुमचा पूर्ण विनाय तुमची मागणी एक आहे. दुसरी मागणी आपली या संदर्भातली गुरुदेवपुढ्याच्या संदर्भातला आहे. मी आता इथे जाहीर बोलणार नाही पण मी कानामध्ये काय सांगितलं ते सांगितलं नाही. मी माझे मुख्यमंत्री बोलायची बोललोय, मी माझे गृहमंत्री देवेंद्रजी तिथे लडाखला होते, मोठ्या सोरखेड खात्याचं आपलं मराठा रेजिमेंटचं एक मोठं उद्घाटन तिथे होतं, पूर्वदेवी त्यांचे होतात, त्यामुळे ज्या तिथे आले त्यांच्याशी मी रोज बोलतोय, आपल्याशी त्यांचं बोलणं झालेलं होतं फोनवर. त्यांनी तो विषय फार काळजी सारखा नाहीये. तर दोन विषय आपले त्या ठिकाणी आपले मार्केट आहेत. आपला फक्त तिसरा जो विषय आहे, आता आपण म्हटलं 3 महिने झाले कमिटी काही केलं नाही, झाले असेल 3 महिने झाले असतील कमिटीला, अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या. आता मी अधिकाऱ्याशी बोललो होतो साहेब, आम्ही 5 दिवस होतो, नंतर दुसरे अधिकारी आले, नंतर तिसरे आले. अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्यामुळे या विषयाला फार चालना मिळालेली, आम्हाला सुरुवात झाली पण चालना मिळालेली हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणून हा विषय थोडा रेंगा आला. पण आता मी आपल्याला सांगतो की अशा समित्या नेमल्यावर, कमिटीच्या नेमल्यावर, आता तुम्ही मला म्हणतात संकट मोचक आहे, तुमचा फायदून चांगला आहे, तुम्ही आले सगळे प्रश्न सुटतात आणि काही गोष्टी जरी करत नसतात. मी अण्णा हजारेच्या आंदोलनाला दिल्लीला सुद्धा आधी त्याच्यावर बसलेलो होतो, तिकडे राणेगड सिटीमध्ये सुद्धा मी 2 वेळा त्याच्याबरोबर बसलेलो होतो. पण अण्णांनी त्या ठिकाणी माहितीचा अधिकार फक्त कल्पना असेल आणि लोकपाल विधेयक या संदर्भामध्ये क्रांतिकारी निर्णय, म्हणजे की माइक्रोन जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत देश आहेत, म्हणजे निरंतर त्याचं नाव त्या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे की अण्णांमुळे माहितीचा अधिकार हा या ठिकाणी आला, भ्रष्टाचाराला आळा बसला. लोकपाल विधेयक ते सगळे मंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, सगळे भ्रष्टाचाराच्या पक्षप्रचारांनी आणले. पण हे लगेच झालं नाही, उपोषणाला बसले, परत बसले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, मागचं सरकार गेलं, आजचं सरकार आलं, पण आम्ही तिथे पॉझिटिव्ह घेतलं. शेवटी पंतप्रधानांनी ते पॉझिटिव्ह घेतलं, लोकसभेमध्ये निर्णय केला, विधानसभेमध्ये निर्णय झाला, लोकपाल झाला, माहितीचा अधिकार झाला आणि आज आपल्याला त्याचे फायदे मिळत आहेत. मोठा अंकुश त्याच्या भ्रष्टाचारावर बसवता आला आणि म्हणून मला वाटतं की ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला थोडा वेळ लागत असतो. आता आपण 3 महिने सांगितले खरं आहे, आमचं सरकार आलं, आपल्या अपेक्षा आमच्याकडून आहेत हे खरं आहे. मागच्या काळामध्ये आपण मी तुम्हाला विषय राखताना तुम्हाला बोलायचं नाहीये, पण साधा विषय आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा विषय कधीपासून सुरू आहे, बाकी मागच्या 5 वर्षाचा विषय होता का? पण आमचं सरकार, मी त्या काळात इरिगेशन मिनिस्टर होतो, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, शिवसेना यांच्या सोबत होती. पण त्यावेळेला जी गती, जी चालना या विषयाला मिळाली, 3-4 वर्ष का मिळाली नाही?
हाही प्रश्न विचारावा लागेल. पण देवेंद्र जी वकील आहेत, त्यांनी अतिशय कायदेच्या कक्षेत बसून विधानसभेमध्ये आम्ही सगळे निर्णय केले, विधान परिषदेमध्ये निर्णय केले, आम्ही कोर्टामध्ये गेलो, हायकोर्टामध्ये ते टिकवलं, खासदार कोर्टात टिकवलं, हायकोर्टात टिकवलं, दुर्दैवाने सरकार गेलं. आणि अडीच वर्षामध्ये मग आपल्याला माहिती आपण काय झालं, काय नाही, आणि सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. आणि त्याच्याबद्दल मी बोलणार नाही किंवा कोणाचं अपयश आहे, कोणी लक्ष दिलं नाही तर हा बाब जाऊ द्या, परंतु ते गेलं. पण हा प्रयत्न कोणी केला, ते आरक्षण कोणी दिलं? मागच्या काळामध्ये इतके मुख मोर्चे आपले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निघाले की अख्ख्या जगामध्ये एवढे मोर्चे कुठेतरी करून बघितले नाही, आणि अतिशय शांततेने म्हटलं. पण त्याचं फळ आपल्याला मिळालं आणि त्यातून आपण ते आरक्षण दिलं. दुर्दैवाने टिकलं नाही, आता अजून आपले प्रयत्न सुरू आहेत. पण हे आमच्या सरकार, मग सांगण्याचं तात्पर्य की सरकार हे या मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहे, बाजूनेच आहे. आज विचारणारे काही म्हणत असले काही असले तर मग 40 वर्षात काय झालं, पण तुम्ही ऐकलं तिकडे 40 वर्षात काय झालं, कोणीच काही केलं नाही. ही वस्तुस्थिती आहे, पण इथे आपल्याला राजकारण करायचं नाही. आज आपला जो प्रश्न आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आता मनोज पांडे तिथे आधीच बसले, त्यांच्या तब्येतीची मला काळजी होती. मला इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब त्यांच्या आधीच त्याचं वजन कमी आहे, त्यांना त्रासही आहे, त्याच्यामुळे त्यांना लवकर इथून उठवणं, त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घालणं, त्यांची ट्रीटमेंट करणं ही आवश्यक आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी यायला निघालेलो होतो. दुर्दैवाने पोलिसांनी प्रोसेस कम्युनिकेशन केलं, सांगितलं की ते होतंय, तुम्ही येऊ नका, तिथं आम्ही सकाळी त्या ठिकाणी या ठिकाणी येणार आहोत. पण तो विषय झालेला आहे, पण ती झालेली घटना ती अतिशय दुर्दैवी आहे. पण आता माझं म्हणणं एवढंच आहे, जास्त आपल्याला चर्चा करून फार कळकळ असेल की मला राष्ट्रीय बोलायचंय नाहीये. पण यामध्ये 3 महिने गेले, 1-2 मिटिंग झाल्या, त्यांनी घराचे नंतर अधिकारी बदलले. पण हा विषय अतिशय महत्वाचा आहे, आणि आपण ज्या प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करताय, आणि आपण प्रामाणिकात थोडं देतो, अनेक लोक कुठे कुठे उपस्थाला बसतात, लोक त्यांना काही फार त्यांना काही साथ देत नाही, त्याच्या मागे उभे राहत नाही, त्याच्या मागचे हेतू वेगवेगळे असतात. कुणाला निवडणुकीत उभारायचं असतं, कुणाला मतं घ्यायचे असतात, कुणाला काही पुढारी व्हायचं असतं, पण तुमचा काही हेतू नाहीये. तुम्ही अनेक दिवसापासून या आरक्षणासाठी लढतात, आणि म्हणून मला असं वाटतं 3 महिन्याचा वेळ तुम्हाला दिला, त्याच्यात फरक पडला असेल. आणि एवढा मोठा विषय करताना, एवढा मोठा विषय करताना थोडा वेळ आपल्याला द्यावा लागेल मला असं वाटतं. मी तुम्ही माझ्या एवढा विश्वास टाकलेला आहे, तर मी तुम्हाला आताही अतिशय विश्वासाने सांगतो की 1 महिन्याचा वेळ, कारण या हा हे आरक्षण असं नाही की तुम्ही म्हणतायत ते खरं आहे. मी पण 30 वर्षाचा आमदार आहे, बीजेपीचा सगळ्यात सिनियर आमदार आहे, मी कॉलेजमध्ये 24 वर्षाचा होतो, कॉलेज सोडलं तेव्हा तुम्ही आमदार होतो. पण मला असं वाटतं की हे करत असताना आपल्याला कायद्याचा आधार द्यावा लागेल, जी समिती आहे त्यांचे म्हणणं कागदावर घ्यावं लागेल. ते झालं, तुम झाले 3 महिने झालं असेल, पण आता 1 महिना दिला. आज आपण तुम्ही मला उद्या देऊन टाका, उद्या देऊन टाका, परवा कोर्टात कोणी गेलं गेलं तिसऱ्या ठप्पा बसेल, तुला ते काय आरक्षण मिळेल का, आता तुम्हाला करता येईल का, हे लगेच निर्णय आहे. कारण आपण एवढं 2-3 वर्ष आम्ही मेहनत करून बसवलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने थोडशा यांच्या चुकीमुळे फेटाळलं ना, म्हणजे एवढी केलेली मेहनत ही सगळी एका दिवसामध्ये वाया गेली शेवटी शेवटी. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला हे शाश्वत हवं असेल, हे कायमस्वरूपी हवं असेल, तर आमच्यावर विश्वास ठेवा. एकनाथजी शिंदे साहेब आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांची या मागची भावना आपल्याला कल्पना आहे, त्यांनी वारंवार कंडिशन सांगितलेली आहे. देवेंद्रजींनी तर पुढच्या 5 वर्षामध्ये सगळं आपल्याला दिलेलंच आहे. अजितदा आपलेच लोक आहेत सगळे, आपण मी पण ओबीसी आहे, माझ्या मतदार मी सांगितलं, माझ्या मतदार सांगत मी त्या जमल्या मतदार सांगत आहे, तिथे जवळपास 1,15,000 आपले समाजचे लोक आहेत, पण त्याच्यामध्ये त्यातले 1,15,000 कुणबी समाज असतील, म्हणजे कुणबी म्हणून त्याच्या नोंद आहे, ते सगळे ओबीसीज आहेत, ते ओबीसीज आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या भारतीय न्याय द्यायचा आहे, आपली प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक आपला हेतू आहे, मला वाटतं ते नियमानुसार झालं पाहिजे, त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे. तिथं आम्ही तुम्हाला घेऊन तुम्ही फटाके बोलणार नाही, बोलणार नाही तर दुसऱ्या दिवसा दिवशी कोर्टामध्ये कधी ती निघून जाईल. आणि म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे की फक्त 1 महिन्याचा वेळ द्या. मी तुम्हाला अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय, आणि वरती मी ज्येष्ठ आपल्या नेत्याशी बोलून आलेलो आहे, मुख्यमंत्रीकडे सोबत बुलढाण्याला कार्यक्रमाला होतो, देवेंद्रजीचं माझ्या दिवसातून 3-4 वेळा बोलत होतो, राज्यदारांचं माझं बोलणं झालं 2 दिवसापर्यंत संदर्भामध्ये. मला असं वाटतं जर आपण 1 महिन्याची वेळ दिली तर ही पर्याप्त वेळ आहे, अशा कामाचा वेळ लागतो. पण थेट आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल, आपल्याला कायमस्वरूपी शाश्वत आपल्याला हे व्हावं असेल तर आपल्याला वेळ द्यावा लागेल. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की आपण तब्येतीची काळजी घ्या, 1 महिन्याची वेळ आम्हाला द्या. 1 महिन्यामध्ये आपण मी मुंबई सोडणार नाही, मी मुंबईतून हलणार नाही जोपर्यंत हे होतंय, तोपर्यंत हलणार नाही. मी अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी आणि सगळे पॉझिटिव्ह, पूर्ण सरकार आपलं पॉझिटिव्ह आहे, भारत सरकार या ठिकाणी आहे, मंगेश चव्हाण या ठिकाणी आहेत. आम्ही सगळा कायद्याचा आधार घेऊन या ठिकाणी बसून नियमात बसून हे आपला प्रश्न त्या ठिकाणी मार्गी. पण आपण आता इथे बसून राहाल हे काढणं शक्य होणार नाही. रायगडमध्ये काढलं तर एका दुसऱ्या दिवशी ते परत कोर्टामध्ये
बोललं नाही, उपयोग तसा काही होणार नाही. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे, आपण या संदर्भामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे. आपण समाजासाठी लढतात, आपल्या नावावर जसं अण्णा हजारेचं नाव हजरावर झालं तसं आपलं नावही तसं हजरावर, कारण आपण हा विषय कधीच देतात. आणि म्हणून सरकारही आपल्या पाठीशी आहे, आपल्या भूमिकेच्या पाठीशी आहे. आणि म्हणून एक महिन्याची वेळ देऊन आपण कायदेशीर त्याच्या प्रोसेसवर बसू, कमिटीची मिटिंग करू, तर आठवड्यात दोन मिटिंगा करू, आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या कायदेशीरित्या सगळ्या गुन्हा करून आपण हे आरक्षण फक्त करू. तुम्हाला न्याय देण्याचा भूमिका आमची सरकारची त्या ठिकाणी आहे, पण आता आपण आता जर आग्रह करता की उद्या परवाच द्या, मला वाटतं मी पण 30 वर्ष कायदेमंडळामध्ये आहे ते कुठे शाश्वत नाहीये, म्हणजे नाहीच नाही. तर तुम्ही म्हणतात जे होईल ते होईल, पण मग आपलं एवढं करून उपयोग काय, आपल्याला न्याय द्यायचा आहे. आणि 3 महिने ठीक आहे, नाही झालं ना 3 महिने, त्याच्यासाठी वर्षभर लढाय ना. आरक्षण मिळवण्यासाठी आपण 50 वर्षाची लढा करतोय. या 5 वर्ष दिवसाला आपल्याला मागच्या काळात आमच्या काळामध्ये ते आम्हीच बसून दिलं, मोठमोठ्या लढवून आपण वकील आणले, सॉलिसिटर आणले, साळवींसारखे त्यांना आपण काम दिलं, ते लढले आपल्यासाठी. आणि म्हणून मला वाटतं की इथे कुठेही राजकारण न करता, कुठेही गोंधळ न करता, कारण आपण जेवण धोरण करून देतो ते जे उपाशी बसलेले. मी 12 दिवस तो कापसासाठी पोहोचायला पडतो तो जामदेला, लोक 5 दिवस पण जेवायचे, आपल्याच कार्यकर्त्यांनी जेवढं भाव सुरू केलं होतं रोज 10-15 हजार लोक जेवायचे आणि उपाशी बसलो. तेवढे माझ्या किडनीवर परिणाम झाला, डॉक्टर तपासलं, अहो म्हणजे जायचा जीव तुमचा, म्हणे मुंडे साहेबांमध्ये सगळे आले, म्हणजे बाबा असं काही करू नका, आता सरकारचा किंवा एवढा भाव देणार नाही, तेवढी माझं उपाशी टोचलं. आणि म्हणून मला वाटतं आपण एवढा आपला रडवेत येतो, आपल्या सोबत आहे, जीवाची पर्वा न करता आपण आपल्यासाठी लढतोय. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी आग्रह केला पाहिजे की आम्हाला 1 महिन्याची मुदत मंजूर आहे, करा तुम्ही, हे होणार नाही. म्हणजे नाही त्याचं भाग नाही, ते देव कोणाला बसतात आम्ही जेवण येतोय, हे मला माझा शब्द लक्षात ठेवा, असं आपल्याला करता येणार नाही. पण आपल्याला शाश्वत हवा असेल ना, तर त्याच्यावर हेच उत्तर आहे. म्हणजे मला 2 दिवसात द्या, 1 दिवसात द्या, तर ते मी तुम्हाला आता सांगतो की ते 1 दिवस टिकणार नाही कोर्टामध्ये, टिकणार नाही. आणि म्हणून आम्हाला तुमची काळजी आहे, तशी यांना आहे, इथे आपले एकनाथजी आहे, रेवंतजी आहे, तशी करत आपण सगळे एकत्र मोठी सरकार विधानसभेमध्ये आपली आहे, तुमच्या मेजॉरिटी आपली आहे. आणि म्हणून मला वाटतं की कायदेशीररित्या आपल्याला बसवावं लागेल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण असा आग्रह न धरता 1 महिन्याची वेळ आरक्षण घेण्यात द्यावी, आणि त्यातून आपल्याला 100% हा मार्ग मोकळा होईल अशी आपली अपेक्षा आहे. आमची सरकारला आमची हजरपूर्वक विनंती आहे. 2 दिवसात वेळ मराठवाड्यासाठी, उर्वरित महाराष्ट्रासाठी 3 महिन्याचा. तुम्ही विचार करा, आम्ही मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडतो, तुम्ही विचार करून तुम्हीच आम्हाला निर्णय द्या. आम्ही आज तुमच्यावर नाराज नाही, अजिबात नाही, त्यातला यश गुण आहे. तुम्हाला 2 दिवसाचा येत, तुम्ही आमचा मराठवाड्याचा जीआर द्या, उर्वरित महाराष्ट्रासाठी 3 महिन्याचा आम्ही वेळ देतो. त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना हा मनोजर एवढा पडू देणार नाही, उत्थान विश्वास मराठ्यांना देतो. साहेब आलात, त्याबद्दल आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं तुमच्या आलात त्याबद्दल मनापासून स्वागत करतो. आमच्या 2 दिवसाचा विचार तुम्ही मनातून करावा, आम्हाला लेकर म्हणून समजावे, आणि तुम्ही गेल्याच्या नंतर सरकारशी बोलून आम्हाला सकारात्मक निर्णय करावा. आमचा निर्णय तुम्हाला कळवण्यापेक्षा याचा अर्थ आता आम्ही 1 महिन्यावर थांबणार. आम्ही वडील झाले तुम्ही म्हणून आम्ही तुमच्या निरोपाची उद्या परवा वाट बघतो. तुम्ही आमच्या पदरात तेवढं आरक्षणाचं दान टाकावे. उर्वरित महाराष्ट्रासाठी 3 महिन्याचा येईल एवढं बोलतो थांबतो. जय जिल्हा आणि कोणीही बोंबलायचं नाही, पाहुणे येत आपले, आपल्याकडे आले सन्मान केला, 2 दिवसांनी निरोप देतील. नाही दिला आपला लढा आजपासून 29 तारखेपासून लगातार सुरू आहे, आजपासून ते लगातार सुरू मराठ्यांच्या न्यायासाठी. धन्यवाद.